नमस्कार शेतकरी मित्रो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्र हो, आपण आपल्या शेतामध्ये ज्यावेळी ऊसाची लागण करतो त्यावेळी एकतर ती बियापासून करतो किंवा रोपापासून करतो. ज्यावेळेला आपण रोपापासून लागण करतो त्यावेळेस खर्च थोडा जास्त येत असतो, परंतु फायदा पण जास्त असतो. तरीसुद्धा हा खर्च आपणाला कसा वाचवता येईल या दृष्टिकोनातून आजचा आपण व्हिडिओ तयार करतो आहे. बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार हा आजचा आपण व्हिडिओ तयार करतो आहे. तर त्यामध्ये आपण खर्च वाचवण्याच्या दृष्टीनं सुपरकेन नर्सरीपासून आपल्या शेतामध्ये ही सुपरकेन नर्सरी कशी तयार करता येईल यासंबंधीचा हा व्हिडिओ तयार करतो आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपण माझ्या कृषी तीर्थ चॅनेलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअरसुद्धा करावं. आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर आपणाला काही कमी जास्त वाटलं तरीसुद्धा आपण सूचना करावी, ती कमेंटच्या माध्यमातून करावी अशी आपणाला विनंती आहे. शेतकरी मित्र हो, ज्यावेळेला आपण ऊस रोपापासून लागण करत असतो लागला, आज जर बघितलं आपण तर 2.30 रुपयाला एक रोप आहे. 60-70 कपाच्या ट्रेतलं, 42 कपाच्या ट्रेतलं मिळतच नाही, आणि मिळालं तर ते 2.5 रुपये 3 रुपयाला 42 कपाच्या ट्रेतलं रोप मिळतं आणि त्यामुळं आपला खर्च, उत्पादन खर्च वाढतो. म्हणून डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर जे शास्त्रज्ञ आहेत, राहुरी विद्यापीठ, कोकण बाळासाहेब देसाई कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि निवृत्तीनंतर एक अतिशय मोठं काम शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांचा खर्च, उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं आणि कोकोप ह्या सुपरकेन नर्सरीबद्दल कुणी काही सांगितलं तर ह्या सुपरकेन नर्सरीचं संपूर्ण श्रेय हे जमदग्नी सरांचं आहे. आणि त्यांनी ही सुपरकेन नर्सरी ऊस पिकावर अभ्यास करून ही डेव्हलप केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळायला लागलेले आहेत. आज बरीच लोकं ह्या सुपरकेन नर्सरीचा वापर करतात आणि ही नर्सरी आपणाला आपल्या शेतावर करता येते, प्रत्येकाच्या शेतावर करता येते, कमी खर्चात करता येते आणि चांगल्या क्वालिटीची रोपं आणि चांगल्या बियाणाची रोपं आपणाला त्या ठिकाणी तयार करता येतील. ही नर्सरी जर करत असताना आपण जर बघितलं तर एकरी रोपांची संख्या पण आपणाला माहिती पाहिजे. तर 4.5 बाय 1.5 फुटावर जर रोप लावलं आणि जमीन हलकी असेल तर 6453 रोपं लागतात. 4.5 बाय 2 फुटावर लावलं तर 4840 रोपं लागतात आणि 5 बाय 1.5वर लावलं तर 5808 रोपं लागतात आणि 5 बाय 2वर लावलं तर 4356 रोपं लागतात. ही असं हे चार प्रकारे आपण रोपांची संख्या बघितलेली आहे. जास्ती प्रॅक्टिसमध्ये ह्या चारच प्रकार वापरले जातात म्हणून एवढंच दिलेलं आहे. जर आपण 3.5 फुटाची सरी सोडली 4 फुटाची तर ही रोपांची संख्या अजून वाढू शकते आणि खर्चामध्ये वाढ होते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सुपरकेन नर्सरीविषयीची माहिती घेणार आहे. सुपरकेन नर्सरी म्हणजे बेडवर गोंडपाठ हातरून त्यावर केलेली नर्सरी, त्याला सुपरकेन नर्सरी म्हणतात. आणि मी मगाशी सांगितलं हे सगळं श्रेय हे जमदग्नी सरांचं श्रेय आहे. त्याच्याशिवाय कुणीही या सुपरकेन नर्सरीचं श्रेय घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये सुपरकेन नर्सरीमध्ये जी पहिली पायरी आहे तो बीज प्रक्रियेसाठी जो खड्डा आहे हा खड्डा तयार करणं. जर तुमचं जास्त क्षेत्राची लागण असेल तर हा खड्डा अशा पद्धतीनं 2 मीटर रुंद, 3 मीटर लांब आणि 1.5 मीटर खोल अशा पद्धतीचा हा खड्डा तयार करावा. अशा ह्या खड्ड्यामध्ये 3 घनमीटरच्या खड्ड्यामध्ये 3000 लिटर पाणी बसतं. तर हा खड्डा आपण अर्धाच भरत असतो म्हणजे 1500 लिटर पाणी या खड्ड्यामध्ये आपणाला बीज प्रक्रियेसाठी वापरता येतं. क्षेत्र कमी असेल म्हणजे 1-2 एकर असेल तर आपली जी सरी सोडलेली असते त्या सरीमध्ये सुद्धा आपण प्लास्टिकचा कागद घालून सरीच्या दोन्ही बाजूला सरी बंद करून त्या ठिकाणी सुद्धा त्या सरीचा वापर, सरीवर आंब्याचा वापर आपण खड्डा पण करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया आपण करू शकतो, फक्त त्यामध्ये प्लास्टिक कागद घालणं गरजेचं आहे. अर्धा कापलेला बॅरेल हा सुद्धा आपण वापरू शकतो. अगदी 1/2 एकर 1 एकरची लागण असेल तर 2 बॅरेल जर 1/2 कापलेले असतील तर त्यामध्ये सुद्धा हा हे बीज प्रक्रिया आपण करू शकतो. 6 ते 7 हजार टिपरी सर्वसाधारणपणे 1 एकरसाठी लागते, म्हणजे आपणाला 17-18 कांडीचे 400 ऊस 1 एकरसाठी
पुरेसे होतात. खड्डा जो आहे ह्या खड्ड्याला आतल्या बाजूनं हे पॉलिथिनचं अशा पद्धतीनं अस्तर बनवलेलं असतं. त्यामध्ये आपण आता जर बीज प्रक्रिया कशी करायची, तर ही बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण 750 मिली क्लोरोपायरिफॉस आणि 750 ग्रॅम बायोस्टीन हे रासायनिक आहे हे त्या खड्ड्यामध्ये 1500 लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करायचं आणि ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक डोळ्याची जी कांडी तयार केलेली आहे ती एक डोळ्याची कांडी पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 20 ते 24 तास भिजत ठेवावी असं सरांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. त्याशिवाय दुसऱ्या एका भांड्यामध्ये म्हणजे ते बॅरेलसारखं जाड प्लास्टिकचं भांडं पाहिजे, तर त्यामध्ये 20 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 5 किलो कळीचा चुना म्हणजे खड्याचा चुना हा मिक्स करावा. ज्यावेळेला आपण चुना पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेला ते द्रावण जे आहे ते खदखदतं आणि त्याच्यामधून उष्णता बाहेर पडते व थोड्या वेळाने ही जी चुन्याची राळ आहे ती खाली बसते आणि वर निवळी तयार होते. ही जी निवळी आहे चुन्याची निवळी ही हलक्या हातानं न ढवळता ही चुन्याची निवळी काढून घ्यायची आहे आणि जे खड्ड्यामध्ये आपण द्रावण केलेलं आहे त्या द्रावणामध्ये ही चुन्याची निवळी मिक्स करायची आहे. आणि याचं जे आता पुढची जी स्टेप आहे ते बेड तयार करणे, रोपं तयार करण्यासाठी बेड तयार करणे. तर ते बेड कसं तयार करायचं, तर खड्ड्याच्या शेजारीच जमीन आहे ती सपाट करून घ्यायची आणि त्या सपाट केलेल्या जमिनीवर ज्या आता मी सांगतो त्या पद्धतीनं आपली जी खताची पोती असतात युरिया सुफला वगैरे ह्याची जी पोती असतात ही पोती लांबीच्या बाजूनं म्हणजे दोन्ही बाजूनं उसवायची आणि मधली जी आहे पट्टी ती उसवायची नाही. दोन्ही बाजूनं उसवल्यामुळे त्याची एक 6 बाय 6 फुटाची 6 बाय 2.5 फुटाची पट्टी तयार होते आणि ही पट्टी त्या सपाट केलेल्या जमिनीवर अंतरायची आणि ह्या 2 पट्ट्याच्यामध्ये 1.5 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं म्हणजे आपणाला कांड्या हंतरणं त्यावर आणि तण काढणं पाणी मारणं झारणं ही कामं त्यामध्ये आपणाला सहजगत्या करता येतील. आता ह्या पट्ट्यावर काय करायचं, ह्या पट्ट्या हंतरून झाल्या ह्या पद्धतीनं की त्याच्यावर त्या ठिकाणची जी माती आहे त्या मातीचा 2 इंचाचा थर द्यायचा आणि त्याचा गादीवापा तयार करून घ्यायचा. गादीवापा तयार केल्यानंतर जे आपण एक डोळ्याचं जे बियाणं तयार केलेलं आहे, आता एक डोळ्याचं बियाणं तयार करत असतानासुद्धा एक गोष्ट सांगायची राहून गेली की जो डोळ्याच्या वरचा भाग आहे तो 1/3 ह्या पद्धतीनं आणि खालचा भाग आहे तो 2/3 ठेवावा म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्या रोपांची वाढ होते. तर अशा पद्धतीनं जे बियाणं कट केलेलं आहे हे बियाणं आपण ह्या खड्ड्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे टाकायचं आणि ते 20 तास त्या ठिकाणी भिजू द्यायचं. हे 20 तास भिजल्यानंतर खड्ड्यातलं बियाणं बाहेर काढायचं आणि दुसऱ्या एका बॅरेलमध्ये ॲसिटोबॅक्टर 1 लिटर, जैविक बुरशीनाशक 1 लिटर आणि वसंत ऊर्जा 1 लिटर हे 100 लिटर पाण्याचं द्रावण तयार करायचं म्हणजे अर्धा बॅरेल द्रावण करायचं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या कांड्या आहेत ह्या कांड्या अर्धा तास कमीत कमी अर्धा तास ह्या भिजत घालायच्या आणि अर्धा तास भिजत घालून नंतर ह्या बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आहे हे बाहेर काढायचं, गोंडपाटा हंतरून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे बियाणं आहे हे जे बेड तयार केलं आहे त्या बेडवर जे आपण गोंडपाट हंतरले म्हणजे पोतीची पट्टे हंतरलेत त्यावर वर डोळा राहील अशा पद्धतीनं याची दक्षता घेऊन ह्या पद्धतीनं हंतरून घ्यायचं म्हणजे मांडायच्या कांड्या आणि त्याच्यावर 1/2 इंचाचा म्हणजे तिथली जवळची माती घेऊन 1/2 इंचाचा मातीचा थर हा त्या कांड्यांच्यावर द्यायचं आणि कांड्या मुजवून झाल्या की मग त्याच्यावर आपण ज्या तोडलेला ऊस आहे त्याचं जे पाचट आहे ते पाचटाचा हलकासा थर द्यायचा आणि त्याच्यावर झारीनं पाणी द्यायचं, हलकंसं झारीनं पाणी. आता दुसरी गोष्ट की असं बऱ्याच जणांचा फोन येतो की जे सीड ट्रीटमेंट केलेलं द्रावण आहे द्रावण काय करू द्या, सरीमध्ये ओतू द्या का ओतून टाकू द्या का काय करू द्या, तर हे जे राहिलेलं द्रावण आहे हे तुम्ही वरचेवर झारीमध्ये घेऊन जर त्या बेडवर शिंपडलं तरीसुद्धा चालू शकतं, त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता अशा पद्धतीनं आपण जर नर्सरी केली तर त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते फार चांगले रिझल्ट्स आहेत.
काय होतं तर पाचव्या दिवशी आपणाला लाल कोवळे अशा पद्धतीचे अंकुर बेडवर दिसायला लागतात. 6-7 दिवसामध्ये उगवण पूर्ण होते. 9 ते 10 दिवसांनी ते जे कोंब आहेत हे दाभनासारखे कोंब होतात, लालसर पांढऱ्या रंगाचे. आणि 16 ते 18 दिवसांनी ही जी रोपं आहेत ही 4 पानाची रोपं तयार होतात. आणि 22 ते 24 दिवसामध्ये ही रोपं लागणी योग्य होतात, म्हणजे लागण करण्यास योग्य होतात. आणि ही जी रोपं आपल्याकडे जर लागण करायची 24 दिवसामध्ये राहत जमीन तयार नसेल किंवा काय अडचण नसेल तर 35 ते 40 दिवसापर्यंत त्याची लागण केली तरीसुद्धा चालतं. आणि ह्या ज्या रोपांची वाहतूक आहे ही वाहतूक पोत्याचं एक टोक धरून उचलता येते आणि हे आपणाला वाहतूक करून दुसरीकडे घेऊन जात आहेत. वाहतूक करत असताना फक्त एक काळजी घेतली पाहिजे की ही जी रोपं काढताना आपण ह्या पद्धतीनं ही पोत्याची दोन्ही टोकं धरून वर उचललं की ती सहजगत्या निघतात. ही बाजूला घेऊन एकतर जर आपलं शेत दूर असेल तर ते ट्रेमध्ये घालता येतं किंवा गुणपाटामध्ये गुंडाळता येतं किंवा एका टोपलीमध्ये ही रोपं घालून आपणाला ज्या ठिकाणी लागण करायची आहे त्या ठिकाणी घेऊन जाता येतं. आता ही सुपर केनस नर्सरी का करायची तर याचे काही फायदे आहेत. त्यामध्ये आपला खर्च वाचतो, म्हणजे पिशवी असेल किंवा कोकोपीट ट्रे वगैरे हे जे खर्च आहे हा खर्च वाचतो. शिवाय मजुरीचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाचतो. ती कोकोपीट भरणे हे जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये होणारा खर्च वाचतो, वेळ वाचतो. पिशवीमध्ये केलेली रोपं किंवा ट्रेमध्ये केलेली रोपापेक्षा ही रोपं कमी वेळामध्ये तयार होतात. याशिवाय ही सुपरकेन नर्सरीची जी केलेली रोपं आहेत ही रोपं कणखर होतात आणि बाहेरील ताण सहन करणारी होतात, कारण ही ओपनवर वाढलेली असतात. पॉलीहाऊसमध्ये वगैरे वाढवलेली जी रोपं असतात त्याच्यामध्ये ताण करण्याची ताकद जी आहे, शक्ती आहे, ही कमी प्रमाणात असते. परंतु सुपरकेन नर्सरीने केलेली जी रोपं आहे ही चांगली ताण सहन करू शकतात. शिवाय खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणात बचत होते. आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो. आणि आपणसुद्धा आपल्या शेतावर, स्वतःच्या शेतावर अशा पद्धतीची सुपरकेन नर्सरी करावी आणि आपला जो उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालला आहे त्या दृष्टीनं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.